सातपूर कॉलनी येथील श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांचा दर महिन्यात वाढदिवस साजरा केला जातो. दरवर्षी वर्षाअखेर डिसेंबर महिन्यात या सर्व ज्येष्ठ नागरिकांना सपत्नीक एकत्रित करण्याचे काम नगरसेवक सलीम शेख हे करत आले आहेत. याही वर्षी मंगळवारी सौभाग्य लॉन्स येथे ज्येष्ठ नागरिकांना सहकुटुंब निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहार तज्ञ किम सोमय्या यांचे मार्गदर्शनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी उतार वयात कुठला आहार घ्यावा याविषयीचा सल्ला देण्यात आला. नमस्कार, माझं नाव डायटिशियन किम सोमय्या आहे. मी नाशिकमध्ये गेल्या 10-12 वर्ष झाले मी इकडे प्रॅक्टिस करते. माझ्या क्लिनिकचं नाव आहे हेल्थ ऑर्बिट. आज आपण इकडे भेटलो होतो सौभाग्य लॉन्सला एका फक्त एक छोटंसं सेशनसाठी, ज्याच्यात आपण मार्गदर्शन दिलेलं आहे की 40 नंतर आपल्याला आहारामध्ये आणि आपल्या जीवनशैलीमध्ये काय काय बदल करायला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, आहारामध्ये काय काय बदल केल्यानंतर आपल्याला काय परिणाम भेटतात, त्याबद्दल आपल्याला एक छोटंसं सेशन इकडे आपण घेतलेलं आहे. माजी नगरसेवक सलीम शेख व त्यांची पत्नी फरीदा शेख यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला, तर स्नेह भोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य आपल्याला लाभत असून ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळेच शेख कुटुंब कोरोना सारख्या महामारीतून सुखरूप बाहेर पडल्याचं शेख यांनी यावेळी सांगितले. सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ हा संघ राहिलेला नाहीये, हा एक संघ आहे. सर्व या कार्यक्रमाला उपस्थित झाले, नाशिक मध्येच नाही तर सातपूर मध्येच नाही तर संपूर्ण नाशिक शहरामध्ये सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचं एक आगळंवेगळं काम राहायचे. माग सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाची वाढदिवसाला 100 नागरिक त्या ठिकाणी उपस्थित असतात, पण ते प्रामुख्यानं बोललं पाहिजे ठाकरे साहेब. आज उपस्थिती जास्त आहे आणि सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाची निवडणूक लागली तर मला त्या सुद्धा वाटलं का सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघामधलं जर 4 पॅनल झाला यातला एखादा गोदा तरी आपण बरोबर होऊन अतिशय शिस्तबद्ध प्रचार आणि वक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीत जेवढी चर्चा होत असेल तेवढी सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या निवडणुकीत चर्चा. सौभाग्य लॉन्स येथे श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ यामधील सर्व सदस्यांचा वाढदिवस जो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी हा वाढदिवस साजरे करण्यात येतो, तसंच या वर्षाच्या अखेरी त्यांचा सौभाग्य लॉन्स येथे आदरणीय सलीम मामा शेख यांनी स्नेहबोधनाचा कार्यक्रम ठेवून त्यांचा वाढदिवस साजरे करण्यात आला. तसेच डॉक्टर सोमय्या मॅडम यांनी या कार्यक्रमात सर्व ज्येष्ठ नागरिकांना जे होते त्यांना सर्वांना आरोग्याविषयी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तसेच इतर सर्व जे सदस्य सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य त्यांनी सर्वांनी मामांचे ह्याच गोष्टीचे कौतुक केलं आणि मीसुद्धा माझं पण एक माझं भाग्य क्रम मी आज ह्या खूप छान कार्यक्रमात मला इथे बोलवलं आहे, मला सन्मान केला, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. देवी देणार. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक योगेश शेवरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे किसान खताळे, शांताराम जमदाळे, प्रकाश महाजन, शांताराम पाटील, रंगनाथ आंधळे, चंद्रकांत निर्वाण आदींसह शेकडो ज्येष्ठ नागरिक सपत्नीक उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैभव महिरे, विजय उल्लारे, जया खरात, बंटी लबडे, निशांत शेट्टी आदींसह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. वेड न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे, नाशिक.